फाईल ऑलरेडी बॅट सगळी हाडलेली आहे ग्राउंडाची आहे. आणि आम्ही आता बीडीओक सांगला, इंजिनियरक सांगला, एक रुपया सुद्धा त्यांना रिलीफ पैसे ग्रांट करू नका म्हणून. कित्याक म्हाका डाऊट असा खंय तरी हितून भ्रष्टाचाराचा वास येता. आणि फुडल्या विकान आम्ही विजिलन्सान कंप्लेंट घालतले. रेजमागूस पंचायती 60 वर्सां झाल्या उपरांत, जे गोवा गव्हर्नमेंटाक 60 वर्सां झाल्या उपरांत एक 50 लाखाचो फंड येयलो. एक्चुली तो फंड येयलो कितें, गांवच्या डेव्हलपमेंटा खातीर. सरपंच आमची सुश्मिता सुभाष पेडणेकर आपचो गोवा पंच मेंबर, त्यांच्यांनी दोघांनी हो पैसो डेव्हलपमेंटाचो काढला आनी ग्रावंड आमी रिपेर रिनोव्हेशन करतलो म्हण थंय डायवर्ट केलो. एक्चुली तो पैसो गांवच्या उदरगती खातीर येयलो. एनी वे ग्रावंड जाता तो बरो आसा. हांगर प्रश्न कसो आसा, ज्या ग्राउंडाचे काम जो कॉन्ट्रॅक्ट दिला जो नानू म्हणून, त्याच नानून इनलिगल पंचायत बिल्डींग बांधलेली आमची. आणि त्याचं सब कॉन्ट्रॅक्टर असा पण तो आमचा एक सरपंच आणि पंचायत मेंबर. आता जे ग्राउंड जे बिल्डींग पंचायत बिल्डींग झाला पण ते सेम ते ग्राउंडाय जावपाचे असा. ते ग्राउंडाचे काम पहिल्या उपरांत 25 लाखाय तो काम जावना असं म्हाका डाऊट असा. कित्याक 50 लाख आणि हितून फरक असा. हायेन ऑलरेडी आमच्या बीडीओ कडे म्हापशा उलयला, फायल ऑलरेडी बॅट सगळी हाडलेली आहे ग्राउंडाची हायेन. आणि आम्ही आता बीडीओक सांगला, इंजिनियरक सांगला, एक रुपया सुद्धा त्यांना रिलीफ पैसे ग्रांट करू नका म्हणून. कित्याक म्हाका डाऊट असा खंय तरी हितून भ्रष्टाचाराचा वास येता. आणि फुडल्या विकान आम्ही विजिलन्सान कंप्लेंट घालतले. कित्याक ग्राउंड हो आमच्या गांवच्या भुरग्यांक खेळपाक जाय असलो, अजून तो एक कंप्लेंट जावना. दुसरी गोष्ट, आयज भुरगे फुटबॉलाचे प्लेयर आमच्या वेऱ्यान खूप जाणा, त्यांना प्रॅक्टीस करतले जर बाकीच्या ग्राउंडाक धावचे पडटा, म्हापशा वयचे पडटा, गिरी वयचे पडटा, सांगोडा पण एका बड्या सोयी सुविधा काय ना. ग्राउंडाच्या नावान हांगर करप्शनाचो वास म्हाका येवपाक लागलेलो आसा. एक्च्युली मरे सुरेश पुरळेकरच्या टायमार ते ग्राउंडाचे हे प्रत्येक कोण पंचायतीन आणि आमदार कोण येतात पण ते ग्राउंडाच्या नावान मरे पैसे खावपाचे काम करता. ग्राउंड थंयच असा. हेज्याय पयली बाबा 15 लाख सुद्धा हाडलेले त्यांच्यानी पंचायतीन मरे ग्राउंडाचे नाव खान मोकळे झाले. हांव डायरेक्ट सांगता, खाल्ल्यांनी मोकळे झाले. हांकां गांवची उदरगतीचे काय ना. म्हाका सांग पया, खंयचीय पंचायतीन पंचायत मेंबर असता, सरपंच असता, हे वेगळे असतात आणि कॉन्ट्रॅक्टर वेगळे असतात. आमच्या पंचायतीन हेच मेंबर हेच कॉन्ट्रॅक्टर, ऑफिशियल ना सुद्धा झाले न्हू. कोणाक तरी ऑफिशियल कॉन्ट्रॅक्ट दिवप आणि सब कॉन्ट्रॅक्टर वच जावप, कोण पंचायत सरपंचाचो घोव आपयतो त्यांना खंय तरी दिसता बाबा हे हांगर हे बरे ना, हे फक्त सेटिंगाचे धंदो कसो. तुमकां खबर आसतली पंचायत इशू कितें जाला तो. विदाऊट लायसन्स हांच्यानी जेवढी पंचायत बिल्डींग उभारली, कसलेच तयार आसना. त्याच मार्गान आता आमचो ग्राउंड वयता हो दिसता म्हाका. अरे एक तरी कितें बरें डिलिव्हर कराय बाबा. गांवचो पैसो, लोकांचो पैसो, टॅक्साचो पैसो तो बरो डिलिव्हर जावंक जाय. ग्राउंडाक म्हजे ओपोज ना, ग्राउंड जावत. ग्राउंड बंद पडपाचे काय ना बाबा. फाल्यां हे करता, मिसयूज करता मागीर. आता तो ग्राउंड बंद उडोवपाक लागतलो. म्हाका ग्राउंड जाल्लो जावो, पण लोकांचो जो टॅक्साचो पैसो जो वापरता योग्य रितीन वापर करपाक जावो. आणि जेन्ना हातीन काम घेता पण ते टायम बीन टायमार ते काम कंप्लीट जाय. पण लिगली हा, इनलिगली न्हू. ज्या भशेन पंचायत बिल्डींग बांदल्या पण हांच्यानी, आणि आता पंचायत हायकोर्टान तेका डायरेक्शन दिलें बंद दवरचें, तशी परिस्थिती येवंक जायना. कित्याक ग्राउंड हो तरुणीचो उपयोगाचो ग्राउंड. फुटबॉल, क्रिकेट जावं, प्रॅक्टीसेक म्हण, रनिंगेक म्हण, प्रत्येक ग्राउंड हो जावोच. कित्याक फिजिकली हेल्दी जर उरतलो गांवचो भुरगो जाल्यार गांवांनी ग्राउंड आसचो ही प्रत्येकाची इच्छा. पण ग्राउंडाच्या नांवान तर कोण करप्शन करूंक सोदता ते आमी खपोवन घेवपाचे ना.